नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बारा ऑगस्ट दोन हजार वीसच्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत तत्पूर्वी काल तुम्ही ज्या काही सगळ्या शुभेच्छा आणि सदिच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार तर बघूयात आजच्या चालू घडामोडी आणि त्याचं विश्लेषण सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय का दिले काल दिलेला आहे तो म्हणजे वडिलोपार्जित जी काही संपत्ती असते त्या संपत्तीवर मुलींना समान अधिकार असणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल आहे हा त्याचा जो बेस आहे तो म्हणजे हिंदू वारसा सुधारणा कायदा दोन हजार पाच आता बघा हिच्यात हा हिंदू वारसा सुधारणा कायदा आहे याचा अर्थ हिंदू वारसा कायदा जो आहे तो एकोणावीसशे छप्पन्नमध्ये पहिल्यांदा आला होता सो हिंदू वारसा हक्क कायदा नाईन्टीन फिफ्टी सिक्स याच्यामध्ये हा बदल करण्यात आला होता दोन हजार पाचमध्ये आणि याच्यानुसार मुलींनासुद्धा वारसा हक्क जो काही आहे तर तो देण्यात आला होता आता हा जो कायदा अंमलात येण्याच्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल तरी अविभक्त हिंदू कुटुंबातील वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा समान अधिकार राहील असा महत्त्वपूर्ण निकाल काल अकरा ऑगस्ट दोन हजार वीसला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे म्हणजे की दोन हजार पाचला ह्या सुधारणा झाल्यात याचं जे कलम सहा आहे ते पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बघा की हिंदू वारसा सुधारणा कायदा दोन हजार पाच कलम सहानुसार नुसार मुलींना वडिलोपार्जित संपत्तीवरील वडिल समान हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने हे हक्क लागू आहे पूर्वलक्षी प्रभाव म्हणजे काय तर त्याचा हा इथं सरळ सरळ हे आहे की वडिलांचा जरी मृत्यू झाला असेल आधी, दो आधी। दोन हजार पाचच्या आधी तरीसुद्धा अविभक्त हिंदू कुटुंबातील मुलींना त्या अधिकार मिळेल म्हणजे आता काय असतं ना की दोन पद्धतीने गोष्टी आपण बघू शकतो हे पूर्वलक्षी प्रकरण काय असतं दोन प्रकारचे कायदे आहेत बघा आपल्या इथं एक असतो सिव्हिल कायदा दुसरा आहे क्रिमिनल तर क्रिमिनलमध्ये जे आहे की ते पूर्वलक्षी लागू होत नाही सिव्हिलमध्ये तुम्ही लागू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल टॅक्सेशन वगैरे असेल तुम्ही जर आता टॅक्स संबंधी कुठली गोष्ट आणली दोन हजार वीसमध्ये आणि तुम्हाला वाटलं की ही गोष्ट दोन हजार सोळापासून लागू करायची आहे तर तुम्ही करू शकता याला म्हणतात पूर्वलक्षी प्रभाव क्रिमिनल हिच्यामध्ये अशा पद्धतीने गोष्टी होत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल दिल्लीची जी केस होती बघा निर्भया केस तिच्यामध्ये काय होतं ना की मायनर इन्व्हॉल्व होतं मायनर म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वय मग या केसमध्ये काय झालं की आपण त्याच्यावर मग संशोधन आणि कायदे आणि तिच्यामधून अशी एक गोष्ट समोर आली की हिनस क्राईम जर असेल हिनस म्हणजे काय गंभीर स्वरूपाचा दु गुन्हा जर असेल तर त्या हिनस क्राईमच्या केसमध्ये आपण काय करू शकतो की मोर दॅन आफ्टर सिक्स्टीन इयर ही जी हे असणार आहे तर ती मेजर समजली जाईल सोळा वर्षाची व्यक्ती मेजर समजली जाईल आता हे काय ना की जर हे प्रॉपरली लागू झालं ला, तर क्रिमिनल कायद्याशी संबंधित आहे पण हे तुम्ही दिल्लीच्या केसला लावू शकत नाही की त्या मायनरला नाही लावू शकत जो काही कायदा येणार आहे तो दोन हजार वीसमध्ये जर आला तर तो त्याच्या पुढे लागू होईल म्हणजे क्रिमिनल कायदे जे आहेत ते पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नाहीत सिव्हिल जे आहेत ते पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतात तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर मग आता हिशामध्ये क्लिअर केलेलं आहे की हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीसशे छप्पन्न मध्ये आला होता त्यात वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान अधिकार देण्याची सुधारणा दोन हजार पाचमध्ये करण्यात आली होती आणि आता ते पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणारे सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलेलं आहे आणि ती तारीख पण क्लिअर आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पाचच्या पूर्वी जन्मलेल्या मुलींना सुद्धा वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार मिळत असतो याचं रिझन असं आहे की हा ही सुधारणा दोन हजार पाचमध्ये करण्यात आली कायद्यामध्ये तर मग आता बऱ्याचशा न्यायालय जे आहे त्यांनी म्हटलं आहे की मग ह्या दोन हजार पाच नंतर जन्म नेला किंवा कायदा ज्या दिवशी लागू झाला त्याच्यानंतर ज्या मुली जन्माला येतील त्यांनाच तो अधिकार असेल पण तसं नाही आहे त्याच्या आधी ज्या मुली जन्माला आले त्यांनाही तो अधिकार असणार आहे वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये आता सगळ्यात महत्वाचं की दोन खटले आहेत बघा हा एक प्रकाश फुलवती दोन हजार प्रकाश विरुद्ध फुलवती दोन हजार पंधराचा खटला आहे याच्यात म्हटलं होतं की कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नाही त्याच्यानंतर दानम्मा ॲट सुमर सुमन सुरपूर विरुद्ध अमर दोन हजार अठराचा हा खटला आहे याच्यात म्हटलं होतं की कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतो म्हणजे वेगवेगळे जे काही न्यायालयांचे निकाल होते तर त्याच्यावर पडदा पडला आता आणि सरळ सरळ आता सुप्रीम कोर्टाने हे निर्णय दिलेला आहे की कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतो म्हणजे दोन हजार पाचच्या आधी जन्मलेल्या मुलींनासुद्धा त्यांच्या वडीलोपार्जित संपत्तीत समान वाटा असणार आहे ओके त्याच्यानंतर भारत नेपाळ दरम्यान सतरा ऑगस्टला बैठक म्हणजे खरं तर हे जे याचं हे आहे बघा हे जे प्रॉपर्टी इश्यूज आहे एकतर नॉर्थ ईस्ट जर तुम्ही सोडलं म्हणजे ईशान्य भारत जो आहे आपला त्या ईशान्य भारतामध्ये मॅट्रिलिनियल कल्चर आहे मातृसत्तात्मक समाज आणि बाकीचा सगळा जो भारत आहे त्याच्यात पितृसत्तात्मक कल्चर आहे तर ह्या नॉर्थ ईस्टमध्ये घरातली जी लहान मुलगी असते त्या लहान मुलीला प्रॉपर्टी मिळ मिळते सगळी सगळी तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तिकडं मातृसत्तात्मक समाज असल्यामुळे ही तरतूद आहे आणि बाकीच्या याच्यात पितृसत्ताक आहे त्याच्यामुळे मुल वडिलांच्या याच्यावर मुलांचाच अधिकार असतो ही एक धारणा आणि त्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावरून बरेचसे वाद पण तुम्ही बघितले असतील की इंडियन फॅमिलीजमध्ये इंडियन सोसायटीत हा खूप प्रॉपर्टी हा खूप महत्वादाचा मुद्दा असतो आता भारत नेपाळ दरम्यान सतरा ऑगस्टला बैठक का होणार आहे कारण हा राजकीय नकाशा जो करून ठेवलेला आहे नेपाळनी तर तिच्यामध्ये काला पाणी असेल लिपुलेक असेल लिंपाधुरी असेल तर ही सगळी ठिकाणं आपण बघितली होती तर त्यासंबंधी आता संबंध बिघडलेले आहेत दोन्ही देशांचे आणि ह्याच पार्श्वभूमीवर पाकिस्ताननी पण नवीन पॉलिटिकल मॅप आणलेला आहे तर याच्यावर चर्चा होणार आहे तर ती सतरा ऑगस्टला काय चर्चा होते ती त्यावेळेस आपण डिस्कस करूयात बघा न्यूझीलंडमध्ये एकशे दोन दिवसानंतर वायरस परत आलेला आहे लोकल लेवलला सो व्हायरस बॅक इन न्यूझीलंड आफ्टर वन झिरो टू डेज आता न्यूझीलंड जे आहे की विदाऊट लोकली ट्रान्समिटेड कोविड नाईन्टीन ते एन्जॉय करत होते परंतु काल जे आहे अकरा ऑगस्ट ते या अकरा ऑगस्टला या सगळ्या इचार पडता पडलेला पढ़ आहे आणि गोष्ट परत आता कोविड नाईन्टीनची सुरू झालेली आहे तिथं सो एक गोष्ट आहे की आपल्याकडेही बोललं जातं आहे की ऑगस्टमध्ये सेकंड वेव्ह येणार एंडला वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत किंवा जे काय आहेत पण एवढं क्लिअर आहे की काळजी घेणं गरजेचं आहे न्यूझीलंडमध्ये परत हे सुरू झालेलं आहे आणि स्टे ॲट होम लॉकडाऊन ऑर्डर झालेली कंट्रीमध्ये ओके तर ती एक महत्त्वाची बाब आहे की जे काही आहे की येत्या काळामध्ये आपल्याला काळजी घ्यायची एवढं आपल्याला कळतं आता हे विदेशी गुंतवणुकीसंबंधी आपण जे आहे इकॉनॉमीमध्ये प्रॉपर लेक्चर विदेशी गुंतवणुकीचं फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी क केलेल्या आहेत तुम्ही प्लेलिस्ट बघा इकॉनॉमीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडेल मग तिच्यात आता ह्या लेक्चरमध्ये जे आहे ह्या लेखामध्ये एफ डी आयबद्दल चर्चा केलेली आहे त्याच्यानंतर यफ आय आयबद्दल चर्चा केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत म्हणजे एफ डी आय जे आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे लॉंग टर्मसाठीचं आहे हा ना लाँग टर्म करता आणि एफ आय आय जे आहे ते शॉर्ट टर्म असतं त्यांना जर वाटलं की फायदा नाही आहे इकोनॉमी तर ते पटकन गुंतवणूक बाहेर काढू शकतात त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे याच्यामध्ये अखत्याटचा रिपोर्ट बघा वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट आता हा यू पी एस सी विचारते बघा कुठला रिपोर्ट कोण करतं तर वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट जो आहे तो अक्टॅडच्या याच्यामध्ये आहे आणि अकटॅड करत असतं त्याला ओके सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट अक्टॅडकडं कर, पब्लिश करतं तर तो एक एम सी क्यू इथं लक्षात ठेवा त्याच्यानंतर ही एक महत्त्वाचं आर्टिकल द हिंदूला आहे की त्याच्यामध्ये म्हटलं आहे की भारताची जी काही पॉप्युलेशन आहे ती वाढत जाणार परंतु फर्टिलिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिडक्शन आल्यामुळे ती डिक्लाईन होणार आता असं म्हटलं जात आहे तर त्याचं काय सगळं आहे ते बघूयात आपण की इंडियाचं जे काही डेमोक्रॅटिक फ्युचर आहे तर तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येत्या काळामध्ये पॉप्युलेशन डिक्लाईन होणार आहे त्याचं रिझन जर आपण बघितलं तर इच्या त्याने टोटल फर्टिलिटी रेट जो आहे टी एफ आर आता टी एफ आर काय असतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला तीन ते चार वेळा गेला आय थिंक काही दिवसांपूर्वीच हे एक्सप्लेन केलं होतं आता टोटल फर्टिलिटी रेट जो आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये भारताचा जो होता नियरली सिक्स चिल्ड्रन पर वुमन म्हणजे जवळपास तो किती होता सहा आजचा किती आहे दोन पॉईंट दोन तर आता इथं पण एक्सप्लेन झालं बघा टोटल फर्टिलिटी रेट सिक्स चिल्ड्रन पर वुमन म्हणजे सरासरी एका महिलेला किती मुलं होतात एकोणासशे पन्नासच्या दशकात हे सहा होतं आता हे दोन पॉईंट दोन होतं आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की फॅमिली प्लॅनिंग नावाची जी गोष्ट आहे की फॅमिली प्लॅनिंग आपल्या इथं आपण वर्क केलं आणि त्याचे एक पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर फक्त फॅमिली प्लॅनिंगमुळं हे झालं का तर नक्कीच नाही बाकीचेही फॅक्टर्स आहेत तेही आपण बघूयात आता याच्यामध्ये जे आहे की जवळपास पाच पॉईंट नऊ एकोणावीसशे साठच्या दशकामध्ये आपला जो टी एफ आर होता तो पाच पॉईंट नऊ होता नंतरच्या काळामध्ये तो एकोणावीसशे ऐंशीमध्ये चार पॉईंट नऊ इतका झाला म्हणजे तो कमी कमी होत गेलेला आहे आणि एकोणावीसशे ब्याण्णव ते दोन हजार पंधरा तर एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये तीन पॉईंट चारवरून दोन हजार पंधरामध्ये दोन पॉईंट दोन इतका टी एफ आर कमी झालेला आहे तर हा पण एक हिच्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जवळपास पस्तीस टक्क्यांनी टी एफ आर जो आहे तो कमी झालेला आहे मग आता हे सगळं जे आहे की फर्टिलिटी रेट जे काही कमी होतो आहे फॅमिली प्लॅनिंग त्याचं काम वगैरे आहे किंवा त्याच्याबरोबरच जे काही आहे की स्टरलायजेशन आहे त्याच्यानंतर कॉन्ट्रासेप्टिव्ह जे काही आहे ते ह ना आय यू डीज वगैरे त्याचा वापर वाढलेला आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबरोबरच दुसरी महत्त्वाची गोष्ट जी ती जाके थे 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 होती ती म्हणजे ज्या काही पॉलिसीज होत्या तर ते पनिश टू पीपल विथ अ लार्ज फॅमिलीज हॅज बीन लार्जली अन इफेक्टिव्ह मग आता तिच्यामध्ये एक गोष्ट होती की पनिशमेंट लार्जर फॅमिलीज वगैरे त्या वर्क नाही झालेल्या पण दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मॅटर्निटी लिव्ह जे आहे की तुम्हाला थर्ड चाईल्डसाठी मॅटर्निटी लिव्ह मिळणार नाही किंवा जे काही बेनिफिट्स आहेत मॅटर्निटीचे ते कमी विद मुलांसाठी आहेत ना पहिलं मूल दुसरं मूल तर त्या एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्याही गोष्टी कुठेतरी वर्क होतात पण एकंदर एक दिसतं आहे की टोटल फर्टिलिटी रेट जो आहे तो भारताचा कंटिन्युअसली डाऊन होतो आहे आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये पॉप्युलेशन एका सर्जवर जाणार आणि तिथून ती डिक्लाईन होणार असं हे म्हणतं आहे आता बघूयात येत्या काळामध्ये काय गोष्टी होतात ते नैसर्गिक वायू आणि तेल आता बघा नैसर्गिक आता ह्या सगळ्या गोष्टी जे कुतोल करतं ना तर ह्या सगळ्या गोष्टी आयदर तुम्ही जिओग्राफीमध्ये कव्हर करता किंवा कवर कव्हर तर हे नवीन काही नाही आहे पण या गोष्टी न्यूजमध्ये येत असतात सो आपण त्या वाचत राहणं गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे की समुद्री जीवांचे अवशेष आहेत ते समुद्री तळाशी जातात मग वाळू दगड माती जमा होतं ऑक्सिजन कमी असतो मग तिच्यातून केरोजीन जे आहे तर याचा जन्म होतो केरोजीन निर्माण होतं केरोजिन मेनासारखा पदार्थ असतो केरोजिनवर टेम्परेचर आहे त्याच्यानंतर प्रेशर आहे म्हणजे टेम्परेचर प्रेशर या दोन गोष्टीतून केरेजिनमधून जे आहे ते नैसर्गिक तेल बनतं नॅचरल ऑइल आता नैसर्गिक तेलाबरोबर तिथं ते नैसर्गिक वायू पण येतो बघा आता ही जी डायग्राम आहे त्याच्यातून बघा वायू जो आहे वरती आहे तेल खाली ऑब्वियसली डेन्सिटी आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार आणि त्याच्यामुळे तेल जे ते आहे ते तळाशी आहे आणि नैसर्गिक वायू त्याच्यावर आहे ओके okay, आणि याला असोसिएट नॅचरल गॅस असं म्हटलं जातं कारण तो तेलाबरोबर आहे आणि जे काही सछिद्र खडकं असतात हा ना तिच्यामध्ये ते साठलेलं असतं मग त्याला नळी घालून काढावं लागतं म्हणजे ती त्याच्याला तुम्ही बोर करा आणि एक पाईप टाका आणि ते काढावं आहेत मग आता याच्यापासून जे असतं की हा जो नैसर्गिक वायू आहे त्याला जर तुम्ही उच्च दाबावर साठवून ठेवलं तर तिच्यातून सी एन जीची निर्मिती होते कॉम्प्रेस नॅचरल गॅस ओके तर ते एक महत्त्वाचं आहे आणि सी एन जी कोडशा होऊन पन्नास टक्के कमी कार्बन उत्सर्जन करतो सो इथं एक एम सी क्यूसाठी मुद्दा लक्षात ठेवा सी एन जी हे काही झिरो पर्सेंट इमिशन फ्यूल है। CNG है, तो नाही आहे म्हणजे सी एन जी तुम्ही वापरताय तर पॉल्युशन होणारच नाही असं नाही सी एन जीमुळं तुमचं पॉल्युशन पन्नास टक्के कमी होणार आहे दॅट्स इट ओके म्हणजे ते पॉल्युशन करतं है ना आणि जे क्रूड ऑ तेल असतं म्हणजे नॅचरल ऑइल तुम्ही जे म्हणतात त्याला मग वेगवेगळ्या तापमानावर त्याचं हे करून तिच्यातून मग केरोसिन पेट्रोल डिझेल ह ना असं वेगवेगळ्या गोष्टी येत असतात त्याच्यानंतर प्लॅस्टिक असेल नायलॉन असेल क्रेयॉन असेल ओके लिपस्टिकसारखी सौंदर्य प्रसादने असेल तर ही या इंधनांमधूनच तयार केली जातात तर ते पण एक लक्षात ठेवा सो प्लॅस्टिक नायलॉन क्रेयॉन हॅ ना ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या याच्यातून तयार होतात तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा ओके दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की फ्रॅकिंग ही पद्धती जी आहे की निरनिराळी रसायनं वापरून जमिनीला छिद्र पाडणं आणि तिच्यातून हे काढणं म्हणजे खरं तर हे जी प्रोसेस आहे की तुम्ही नॅचरल गॅस आणि तेल ऑप्टेंड करता त्याला फ्रॅकिंग असं म्हटलं जातं सो हे पण एम सी क्यूसाठी लक्षात ठेवा याच्यामुळे काय होतं तर ऑब्वियसली पाण्याचं प्रदूषण होतं आणि पाण्यातले जे काही जलचर आहेत आणि ते त्यांच्या ना एकंदर आयुष्यावर आणि त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होतो मरकी मांगली दोन हा कोळसा खानपट्टा आहे आणि इथं व्याघ्र प्रकल्प पण सुद्धा आहे की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि मरकी मांगली दोन जे आहे त्याचा जो काही लिलाव आणि त्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर तिथे येत्या काळात वाघांसह इतर वन्यजीवांची पण सुरक्षा धोक्यात येते सो याला रद्द करायची बाबा याची लिलाव मागणी अशी मागणी होते तर बघूयात येत्या काळात गोष्टी कशा होतात एक खूप महत्त्वाचा लॉस आपल्याला काल झालेला आहे तो म्हणजे राहत राहत इंदोरी वयवर्ष सत्तर एकोणीसशे पन्नास ते दोन हजार वीस हा तुम ना तुमच्यापैकी आय डोंट थिंक कोणी असं असेल की ज्यांनी राहत इंदोरी यांना ऐकलं नसेल तर उर्दू कविता जी आहे शायरी जी आहे तिच्यामधला एक खूप महत्त्वाची व्यक्ती आणि ती व्यक्ती आपल्यातून निघून गेली निधन झालं काल शायर गीतकार होते है ना एकोणासशे पन्नासमध्ये एक, पन्नास एक जानेवारी इंदूरमध्ये जन्म झालेला आहे हे जे इंदोरी आहे तर ते इंदोरवरून इंदोरी इंदोरवरचं प्रेम आहे आणि हे तुम्हाला उर्दू शायरी आणि तिच्यामध्ये आपण बघ अलाहाबादी वगैरे मागे पण एक बघितलं होतं आपण की शहराच्या याच्यावरून नावं ठेवणं तर ती एक प्रघात आहे तो हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आणि त्यांचं करोनाचीही लागण झाली होती आणि राहत इंदोरी यांना तुम्ही ऐकू शकता यूट्यूबवर वगैरे बरंच आहे त्यांचं प्राध्यापक मुकुंद लाट वय वर्ष त्र्याऐंशी हे बघा आता यांचं जे म्हणजे इंट्रोडक्शन आहे तेच म्हणजे किती आहे बघा तिच्यावरून तुम्हाला ती व्यक्ती कळते इति संगीत इतिहासाचे संशोधक होते रस सिद्धांताचे अभ्यासक होते समकालीन चित्रकलेचे संग्राहक आणि लघुचित्रशैलीचे जाणकार होते मेवाती घराण्याचे गायक होते इतिहासाचे प्राध्यापक होते आता हे सगळं आहे पुस्तकं जर यांची तुम्ही बघितली तर याच्यामध्ये सेक्रेट म्युझिक ऑफ अँशियंट इंडिया नाईन्टीन सेवंटी एट ट्रान्सफॉर्मेशन ॲज क्रिएशन नाईन्टीन नाईन्टी एट संगीत चिंतन संगीत और संस्कृती धर्मसंकट और कर्मचेतना के आयाम नामदेवांच्या हिंदी पदावलीचे संपादनसुद्धा यांनी केलं होतं संत नामदेव काव्यसंग्रह जो आहे तो अनरहिणी दो ललित गद्य आहे अंधेरे के रंग पुरस्कार पद्मश्री दोन हजार दहामध्ये आणि संगीत नाटक अकादमीचे फेलोसुद्धा होते त्यांचंही निधन झालेलं आहे स्पुटनिक पाच आता हे स्पुटनिक पाच काय आहे तर कोविड नाईन्टीनची लस आहे आणि जगात रशिया अशी लस समोर आणणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे रेग्युलेटरी संमती जे काय रेग्युलेटरी अप्रूव्हल्स जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत सो रशियाच्याबद्दल काल अकरा ऑगस्ट रोजी ही घोषणा करण्यात आली आणि पुतीन यांनी म्हटलेलं आहे की ही एक सेफ्टी आणि इफिशियंट सुरक्षित प्रभावशाली लस आहे आणि त्यांच्या मुलींनी पण ती घेतली आणि तिला त्याच्यानंतर खूप बरं वाटलं स्पुटनिक हा जगातला पहिला उपग्रह रशियाद्वारे सोडण्यात आला होता त्याचं नाव या लसीला देण्यात आलेलं आहे तर स्पुटनिक जे नाव दिलेलं आहे तर तो, तो पहिला जगातला पहिला उपग्रह रशियाने सोडलेला फर्स्ट सॅटेलाईट इन द वर्ल्ड तर हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे टिपिकली ते नाव का दिलेलं आहे तर बघू आता याच्यावर पण तिथले जे काही सायंटिस्ट आहेत किंवा तिथले जी लोकं आहेत तज्ज्ञ आहेत त्यांनीही म्हटलेलं आहे की ही जी टेस्ट आहे ही ल लस जी ती फार कमी लोकांवर याची टेस्टिंग झालेली आहे तो कुठंतरी त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे तर तोही एक मुद्दा इथं महत्त्वाचा आहे पण आता बऱ्याच लोकांनी म्हणजे मलाही रिसेंटली म्हणजे बऱ्याच लोकांनी कॉल करून पण विचारलेला आहे लस वगैरे तर मी तुम्हाला लस कशी येते किंवा कशी बनते याचा एक व्हिडिओ बनवला होता पण एक गोष्ट आहे की लस बनून ती सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं याच्यासाठी पण एक टिपिकल कालावधी लागतो तर तोही आपण गृहीत धरणं अपेक्षित आहे आपला जो मीडिया मॅनेजमेंट किंवा मीडिया आहे ते अतिशय म्हणजे वाईट परिस्थिती त्यांची ते दिवसभर दाखवत बसतात की लस आली लस आली दोन दिवसात येणार चार दिवसात येणार इतक्या बाटल्या म्हणल्या तर ती लस ॲक्च्युली सामान्य माणसापर्यंत येणं आणि लार्जर सॅम्पल्स म्हणजे खूप लोकांवरती त्याचा वापर करून मग ते प्रॉपरली समोर येणं फार गरजेचं आहे है ना तर ते प कमी सॅम्पलवर कमी लोकांवर तुम्ही ते हे करून त्याच्यामधून जर उद्या कुठले साईड इफेक्ट्स आले तर तेही एक प्रॉब्लेमॅटिक असू शकतं सो so, डिपेंड है। वेग -वेग कि आहे वेगवेगळे मतप्रवाह तज्ज्ञांच्याच बाबतीत आहे की जे हिच्यातले तज्ञ आहेत ज्यांनी आयुष्याचं आख्खा आयुष्य हिच्यात घातलं आहे अशाच रिसर्चमध्ये ती लोकही संभ्रमात आहेत तर बघूयात येत्या काळात गोष्टी सो so, ह ना शेवटी आशावाद एक महत्त्वाची गोष्ट असते ने आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान दिलेलं आहे कोविड करता आता भारत आणि इस्रायल सहकार्याचा सहभाग म्हणून कोविड नाईन्टीनच्या उपचारासाठी इस्रायलद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान भारताला देण्यात आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एम्समध्ये होत आहेत आपण बघितलं होतं की इस्रायल भारत जे आहे तर ते दोन्ही मिळून कोविड नाईन्टीनसाठी कार्यरत आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हिडिओ असतील आवाजानुसार कार्य करणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रोबोट असेल मोबाईल ॲप असेल तर या तंत्रज्ञानाचा उपचार कोविड नाईन्टीनच्या उपचारासाठी वापर करण्यासाठी त्यांनी भारताला हे सगळं दिलेलं आहे सो so, इस्राईलच्या बाबतीत आणि आपले रिलेशन फारच चांगले आहेत तर त्याची आप प्रचिती आपल्याला येत असते मधूनमधून सो so, हिरो शिमावर टाकलेल्या अनुभवाचं नाव लिटिल बॉय होतं बरोबर आणि नागासाकीवर टाकलेल्या अनुभवाचं नाव लिटिल गर्लने हा जो होता हा फॅटमॅन होता तर ते एक लक्षात ठेवा आणि हे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे सो so, फक्त अबरोबर आहे कृषीतील पायाभूत सुविधांच्या कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत किती रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे एक लाख कोटी भारतातली कोळशाची पहिली खान राणीगंज पश्चिम बंगाल येथे कधी सुरू झाली नाईन एटीन ट्वेंटी देशातली पहिली ई लोक अदालत कुठं आयोजित करण्यात आली तर ती गुजरातमध्ये नाइन्टीन एटी टूमध्ये होती आणि सॉरी पहिली जी आहे ती नाईन्टीन एटी टू गुजरात आणि ई लोक अदालत आपण विचारलं आहे तर ती दिल्लीमध्ये झालेली आहे पण या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा गुजरातमध्ये पहिली झालेली आहे नाइनटीन एटी टू आणि दिल्लीमध्ये ई लोक अदालत परमनंट लोक अदालत काय असते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बट डिफरन्स बिटवीन ई लोक अदालत आणि परमनंट लोक अदालत है ना लोक अदालतीचं लेक्चर आपण घेतलं आहे बघा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीबाबत योग्य विधान निवडा मुख्यालयाचं नाव जे आहे ते हॉर्नबिल हाऊस आहे यांच्या बरोबर आहे भारत सरकारद्वारे अठराशे त्र्याऐंशीमध्ये स्थापन झाली बघा भारत सरकार नाही ही एक बिगर सरकार नॉन गव्हर्नमेंट आहे त्र्याऐंशीमध्ये आहे काही वाद नाही सो फक्त हिच्यामधलं अ बरोबर आहे बऱ्याचदा काय होतं की असं अर्ध स्टेटमेंट चुकीचं अर्ध स्टेटमेंट बरोबर येतं तर जरा नीट वाचणं आपण गरजेचं आहे त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या व्हॉट आर द डिस्क्रिशनरी पॉवर्स ऑफ गव्हर्नर आय एस मेन्स करता गव्हर्नरचे विशेष अधिकार काय आहेत गिव्ह युअर ओपिनियन अबाउट ऑफ धीज पावर्स नाव वड इज इन इंडिया तर आता सध्याच्या परिस्थितीला तुमचं आकलन काय आहे ते तुम पाहिजे याच्याबद्दलचं एम पी एस सीचा एस आहे धर्मनिरपेक्षता आणि भारत समाज दोन हजार पहिला प्रश्न घ्या आजचा दोन हजार अठरा एकोणावीस मध्ये भारतातील सर्वाधिक पावसच ठिकाण कुठलं चेरापुंजी मौसिमराव महाबळेश्वर पाचगिनी पाणी निर्यात ही संकल्पना कशाशी संबंधित आहे एक कृषी दोन विज्ञान तंत्रज्ञान तीन नदीजोड प्रकल्प चार कोळसा निर्यात दोन हजार पंधरापासून पासून दोन हजार वीस पर्यंत जगाच्या संरक्षण उत्पादन बाजारपेठेतील सर्वात मोठा ग्राहक खालीलपैकी कोणता देश आहे भारत सौदी अरेबिया चीन अमेरिका चौथा कार्यालयीन भाषा समितीबद्दल बिनचूक विधान निवडा एकूण तीस सदस्य असतात गृहमंत्री अध्यक्ष असतात अहवाल संसदेला सादर केला जातो सो so, याचे जे उत्तरं आहेत ते तुम्हाला द्यायचं आहे फक्त फक्त ब अब क आणि अ ब भारतातील पहिली अभिजात भाषा तमिळ आहे मराठीला दोन हजार एकोणावीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला फक्त अयोग्य फक्त ब योग्य दोन्ही योग्य यापैकी नाही याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाइटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला बरीगेल स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो